वाठोड़ा पुलिस थाना क्षेत्र में हुए दुपहिया वाहन चोरी के मामले में पुलिस ने एक शातिर आरोपी को गिरफ्तार किया है। फिरियादी आशीष टोपरे थाना क्षेत्र के पुरस्कार लॉन के पास किसी काम से गए थे। उन्होंने प्रदीप फटिंग इनके घर के पास गाड़ी लगाकर चले गए। वापस आने पर आशीष को अपनी गाड़ी वहां नहीं दिखाई दी। आसपास पूछताछ करने पर कुछ भी हासिल न होने पर आशीष ने वाठोड़ा थाना में गाड़ी चोरी की शिकायत दर्ज कराई। शिकायत मिलने पर इस मामले की जांच करते हुए पुलिस को गुप्त जानकारी मिली कि राजा चौधरी नामक व्यक्ति पल्सर 220 नामक गाड़ी से उन्हें मध्य प्रदेश ले गया है। इसी जानकारी पर वाठोड़ा पुलिस की टीम सिवनी पहुंची। सिवनी राजा चौधरी के घर जाने पर उसके घर पर गाड़ी दिखाई दी। इस गाड़ी के बारे में राजा से पूछताछ करने पर उसने सही जवाब नहीं दिया। आखिरकार पुलिस गाड़ी को जब्त कर आरोपी राजा चौधरी को गिरफ्तार कर लिया है। राजा से कड़ी पूछताछ करने पर और तीन दुपहिया वाहन चोरी के मामले सामने आए हैं, जिसकी जांच चल रही है। नमस्कार, मैं PSI दीपक पवार, पुलिस स्टेशन वाठोड़ा, नागपुर शहर। आमचे इथे दिनांक 5/1/2023 चे 17:41 गुन्हा दाखल करण्यात आला होता। अपराध क्रमांक 3/2023 कलम 379 भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। घटनास्थळे राधाकृष्ण नगर पुरस्कार लॉन जवळ पोलीस स्टेशन वाठोडा। यामध्ये एक काळ्या रंगाची पल्सर 220 गाडी क्रमांक MH49Z9878 अशा माहितीची गाडी चोरीला गेलेली होती। त्या संबंधित आम्ही तपास करताना दिनांक 8/1/2023 अंदाजे 5:30 दरम्यान आम्हाला एक गुप्त माहितीद्वारा बाबत एक माहिती मिळाली की ही गाडी जय किशन उर्फ राजा ढालसिंग चौधरी राहणार अंबुर्ला पोस्ट बरघाट थाना अरी जिल्हा सिवनी मध्य प्रदेश येथे राहत असून त्याने ती गाडी चोरून त्याच्या ग्रामी स्वग्रामला घेऊन गेलेला आहे। त्या संबंधित दिनांक 9/1/2023 रोजी आम्ही त्याला अटक केली आणि त्याच्या गावी जाऊन त्याच्या अंगणामध्ये महाराष्ट्र पासिंग असलेल्या 4 गाड्या आम्हाला मिळाल्या। त्यानंतर आम्ही त्याला PCR घेऊन सखोल विचारपूस केली तर त्याने अजून 3 गाडी चोरीला नेल्याच्या बाबतीत आम्हाला माहिती दिली। त्या दरम्यान आम्ही PCR दिनांक 11/1/2023 रोजी त्याने सांगितलेलं जिल्हा शिवनी परिसरामध्ये 3 गाड्या त्याने चोरी करून तिथं ठेवलेल्या होत्या। त्यांची आम्ही तपास दरम्यान तीन गाड्या आम्हाला परत प्राप्त झाल्या आणि आज दिनांक 13/1/2023 रोजी त्या इतर 3 गाड्या घेऊन आम्ही पोलीस स्टेशन वाठोडा इथे घेऊन आलो। संबंधित तपासादरम्यान आम्हाला असे उघडकीस आले की 2 गाडी यांचे तहसील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून 1 पोस्टेज छपारा जिल्हा शिवनी मध्य प्रदेश येथे अपराध क्रमांक 260/22 कलम 379 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि 1 पोलीस स्टेशन वाठोडा येथे गुन्हा दाखल आहे। असे 4 गुन्ह्यांच्या उघडकीस आम्ही गुन्हा उघडकीस आणलेला आहे। बाकी इतर 3 गाडी संबंधित तपास सुरू आहे। लवकरच त्याबद्दल डिटेल माहिती प्राप्त करून आपणास देण्यात येईल। अटक आरोपी जय किशन उर्फ राजा ढालसिंग चौधरी वय 19 हा हातमजुरीचे काम करत होता नागपूर शहरामध्ये आणि त्या दरम्यान त्यानं रेकी करून या 8 गाड्यांबद्दल माहिती घेऊन त्याबद्दल त्यानं रेकी करून त्यानंतर काही दिवसानंतर त्यांनी या गाड्या चोरी करून त्या आपल्या मूल ग्रामस्थ येथे चोरी करून घेऊन गेला आणि आता याबाबतीत अजून काही चोरी संबंधित काही गुन्हे असतील त्याबद्दल आम्ही तपास करत आहोत। नाही, या संबंधित बॅकग्राऊंड वगैरे काही अजून तर प्राप्त झालेलं नाही आहे, कारण तपासादरम्यान अजून तर आम्हाला हा पहिलाच गुन्हा प्राप्त झालेला आहे त्या संबंधी। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे, BCN News नागपूर।